शिकण्याचा स्ट्रीप चालू आहे तिच्या. अजून काय पाहिजे तुला? आणि आजोबा अजून तिची बाईची सवय नाही गेली आजोबा घ्यायची. मित्रांनो, आम्ही चाललेलो आहे गावी. गावी आहे आमचा गोंधळ. सो हा स्पेशल परत फोडला ना नाही पुढे गेलेला आवाजाकडे. सो गावी आहे गोंधळ. मुंबई महिना असतो बऱ्याच ठिकाणी, तसं आमच्या गावी पण आहे. आणि लग्नानंतर मग जावंचं लागतं गावी गोंधळासाठी. त्यासाठी आम्ही चाललेलो आहे. सो आपण आता परत चाललेलो आहे कोकणात. भेटूया. गुड मॉर्निंग मित्रांनो. सो काल रात्री आम्ही पोचलो गावी आणि त्याच्यानंतर खूपच दमलेलो ट्रॅव्हलिंग करून. सो मग झोपलो. सो आत्ता सकाळी उठलो आहे, मस्त पाणी भरलं आहे विधीवरून, कारण पाणी नाही आलेलं. नंतर चिकन आणलं आहे आणि आता मम्मी बनवणार आहे चुली वरचं चिकन आणि बर्थडे. हो त्याची या बनवणार आहे वाटतं. झालेले मोठे होते तिला, चार वडे खाल्ले ना माणसाचे. मस्त फुटत. अरे श्रिया नाही बनवलेत ना आता काय? श्रियाच्या हाताला अगं चपाती बनवते ऑलमोस्ट. श्रिया असा अर्धा बनव. गुजराती थोडी छोटी बनव. क्या मुन्ना भाई कैसा पड़ी है? जबरदस्त. तीन दिन ऐसा फटके पड़े है ना, जबरदस्त. ये लाइन पे ऐसा है, बोलो ना, ये साले कल का पानी है. इकडे
सर मित्रांनो, आम्ही आलेलो आहे आमच्या नदीवरती दुंबायला, फक्त पोहायला नाही, कारण ही नदी डेंजर आहे. हे बघा केवढी मोठी आहे, पाय बघा आणि परत ये. तर इथे असं ज्या पायऱ्या तुम्ही माझ्या मागे बघताय, त्याच पायऱ्या इथे कंटिन्यू झाल्या, त्यांच्यावर आम्ही फक्त बसून आहोत. सो इथे पोहा प्यायला आम्ही इथे पोहत नाहीत लोक, कारण की इथे पोहले की येत नाहीत ते परत. त्याच्यामुळे आम्ही असंच फक्त जरा गरमीत बॉडी गार करायला आलेलो आहोत. बघा वहिनी साहेब, बघा वहिनी साहेब, साप आला वहिनी, वहिनी साहेब, वहिनी साहेबांची स्विमिंग तर तुम्ही बघितलीच आहे, एकदम पट्टीच्या स्विमर आहेत. वहिनी लास्ट पायरी पकडा, डायरी उड्या माराव्याला. चला बायको, पाय पडून घ्या, पाय पडून घ्या. मैथिली हसू नको जास्त, दोन तीन दगड मारले. सो आज आहे मेन दिवस गोंधळाचा, ज्या दिवशी ज्यांचं नवीन लग्न झालेलं असतं त्यांनी ते पूजा करतात आणि मग सगळ्या गावात जोगवा मगर फिरतात. सो ती आहे, मला पण माहीत नाही आहे प्रथा, मी पण पहिल्यांदाच अनुभवणार आहे. सो बघूया आता कसं होतं आहे. श्रिया नऊवारी नेसते, तिथं झालं की आम्ही निघू. बोला बोला वहिनी, बोला, नाव घ्या. अरे असं नाही, असं नाही, असं नाही, असं बोला बोला बोला. चैत्र दरवळला सुंदर मोगरा, चैत्र दरवळला सुंदर मोगरा, आमच्या घरी होतोय गोंधळ साजरा. चला काय डोळ्या पण येत आहे.
आता रस्ता नाही ना झाला घरातून नाही पण ते चुकीचं नाही तिथून नाही नानी करून यावं लागेल जात आहे रस्ता पण असं जाणार मुख्य प्रवेशद्वार नाही म्हणा नाही वरच जावं लागेल तुमच्याकडे नितीनकडनं तुला नितीनकडे जाण्यासाठी रस्ता कुठं आहे नानीकडे बोलतो मी अरे साखर Come on.
मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आमच्या गावचा गोंधळ? तुम्ही ब्लॉग काही नीट शूट झाला नाही, कारण की कोणीतरी कोणाला कोणातरी मी देत होतो शूट करायला, कारण मी स्वतः माझा स्वतः गोंधळात होतो. ते ओव्हरऑल प्रोसेस अशी होती की सकाळी आम्ही उठलो आणि जो गोवा मागायचा असो सगळ्या घरी जाऊन, जेवढी गावात घरं त्यांच्याकडनं, आणि दिवसभर उपास असतो. आणि मग सगळ्यांकडला जोगवा मागितल्यानंतर संध्याकाळी प्रॉपर ड्युटीवरती तेल ओतायचं असतं आणि ड्युटी घेऊन नाचायचे असतं, आणि त्यानंतर मग जेवण असतं आणि मग उपास सुटतो. सो हे सगळं करायला आम्हाला 12:30 वगैरे झाले जेवण घेऊन, आणि ओव्हरऑल खूप मजा आली. माझ्यासाठी पहिलाच एक्सपिरियन्स होता, कारण की पहिल्यांदाच लग्न केलं आहे मी पण. सो त्याच्याआधी असं गोंधळाचा एक्सपिरियन्स मी घेतला नव्हता, पण जे काय होतं खूप भारी वाटलं आणि खूप मजा आली. कदाचित तुम्हाला बोर झालं असेल मला माहिती नाही, पण मला तरी मला पर्सनली खूप मजा आली. आणि हे जे काय होतं गोंधळ हे सगळ्यांना कळावं याच्यासाठी हा व्लॉग केला मी स्पेशली, की का असतो गोंधळ साधारणपणे प्रत्येका ठिकाणी. जसं जसं प्रत्येक गाव वेगळा असू शकतो, प्रत्येकाची पद्धत वेगळी असू शकतो, पण आमच्या गावी असं होतं. सो आपले रूट्स जे असतात त्यांना आपण धरून ठेवलं पाहिजे, आणि ज्या परंपरा आहेत त्यांना आपण धरून ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. आपले विचार काही असू शकतात, कोणी मानतं देवात कोणी नाही म्हणत जे पण असेल, पण ही जी काही परंपरा आहे त्याच्यामध्ये आपण सामील व्हावं. कम्युनिटी एकत्र येते, चार गोष्टी म्हणजे मला तरी पॉझिटिव्हच वाटतं अशा ठिकाणी. जे काय आपण शिमग्याचा ब्लॉग करतो तेव्हाही, किंवा शिमग्याला जातो आता गोंधळाला गेलो, या सगळ्या गोष्टींमध्ये एक मेन गोष्ट होती ती म्हणजे पॉझिटिव्ह वाटतं. ते सगळं करत असताना एक देव असेल नसेल तुम्ही मानत असाल नसाल, पण मला असं वाटतं की एक एनर्जी आहे आणि ती पॉझिटिव्ह एनर्जी असते तिकडे, आणि त्या एनर्जी घेऊन आपण परत येतो त्या कार्याला, ते कार्य अटेंड केल्यानंतर. सो तुम्ही पण प्लीज आपल्या गावी किंवा अशा ठिकाणी जाऊन व्हिजिट करत राहा, या सगळ्या गोष्टींना एक्सपिरियन्स करत राहा, त्या शिकून घ्या, त्या जाणून घ्या, कारण की जर आपण हे नाही केलं तर मग ह्या जाऊन पुढे संपतील. सो आपलं काम आहे जपणं, चांगलं वाईट त्याच्यातलं आपण काही बघायचं नाही, आपण चांगलंच बघायचं. सो ते सगळं करून आम्ही रातोरात मुंबईला आलेलो आहे, कारण आज आहे माझा मित्र प्रशांत सुवर्ण ह्याचं लग्न. सो मला त्याच्या हळदीला वगैरे जाता आलं नाही, कारण माझा स्वतःचा गोंधळ होता, सो मी गावी गेलेलो. पण आत्ता मी आलेलो आहे, आम्ही चाललो आता प्रशांत सुवर्णाच्या लग्नाला. जर तुम्हाला अजूनही कळलं असेल तो कोण आहे, तर माझ्या लग्नाच्या व्हिडिओमध्ये जो होस्ट होता त्याचा आज लग्न आहे व्हायचं. तो आहे साऊथ इंडियन, मग वाटलं नसेल तरी. सो मी आज फुल साऊथ इंडियन अड्डारमध्ये लुंगी उंगी घातली आहे, फुल लुक दाखवतोच मी नंतर. मी पण आत्ताच गाडीत, अरे मेकअप चालूच आहे. सो एवढ्या घाई घाईत आम्ही निघालो आहे रात्री 4:00, पहाटे 4:00 गाडी काढली, रात्री 1:30 झोपलो, पहाटे 4:00 गाडी काढली आणि आम्ही निघून आलो. आणि आल्याला लगेच आंघोळून आम्ही निघालो आहे. थोडंसं लेट झालोच आहे मी ऑब्व्हियसली, पण ठीक आहे, ना न जाण्यापेक्षा कसं लेट तर लेट पण पोचलो आम्ही. त्यासोबत रोहित पण आहे, आणि बघूया आता सुवर्णाच्या लग्नाला काय धमाल येते ते. ओके, सुटली तर सुटली, चला चला आज चला. मुंबई में ना तयार झालाय काय लिहिलं ते सांग. जर्मन मध्ये तर जर्मन मध्ये सांग.
पट पट आणि मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत सुवर्णाच्या लग्नाला आणि सगळ्यांनी साऊथ इंडियन ड्रेसिंग मारलेली आहे तुम्ही इथे बघू शकता. काय नाही तर लुंग्या तरी टाकून आलेले आहेत लोक असंच आलेलं आहे नेहमी सारखं. हॅलो सॉरी स्ट्रगल चालू आहे कुणीतरी का मारलं सारखं का चालतोयस सगळ्यांच्या लुंग्या काय झालं पायाशी आल्या आहेत मुळा लुंगा पाय लुंगी पायाशी येणे आपलं लग्न तेवढं मारले प्रॉब्लेम काय तुला बस भाई ज्यादा नाही उठा ओके भेटूया लग्नानंतर हनीमूनला जाऊन चल हे यांचं थोडं चालू आहे आता आपण जवळ जावं लागलं हा मग त्याला हळूहळू डायरेक्ट तुला कुठे निकल गए भाई अरे मम्मी काय करू सांगतर खाली थँक यू अरे भाई सुवर्णा का शादी है खर्चा है भाई आता नाव सांग बघ कुठली बोलण्यावर काय अरे भाई तू जवळ मित्रा कुठे गौरव ये आपला डायलॉग बाकी गौरव फायनली माझ्या एका फंक्शन ला आली आहे डायलॉग 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 बचा था डायलॉग डायलॉग बचा था या माणसाने माझ्या लग्नात लय अँकरगिरी केली आहे मला फक्त एकच प्रश्न विचारायचा याला गौण हो गया उत्तर माझ्याकडे आहे पण सगळ्यांसमोर अभी गवना बाकी है और माइक ड्रॉप डायरेक्ट.
जेवा 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 लोकर जेवा भाई खाना खा लो जाओ खाना खा लो खाना खा लो हाँ भाई जरा चल बोलिया चादरी वर तुला बड्डे बाय 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 बड्डे जल्दी निकलो जल्दी निकलो बड्डे गाजवा हाँ गाजवा सदवा आणि गाजवा आता काय मायकल मायकल ओढत होता ते पेक्षा मायकल जॅक्सन आला वापस क्या हुआ वापस नील का रिसेप्शन हो गया भाई वापस देखो ये हुई ना पास हाँ नेक्स्ट नेक्स्ट चलो भाई बिग स्माइल भाई बिग स्माइल नील लुंगी वार करो लुंगी वार करो इज नॉट इंटरेस्टेड बड़ा इज लाइक कंप्लीट सोने का भाई नहीं अभी अभी नहीं मेरे को बस हो गया भाई इसको बोला ज्यादा ऊपर मत कर लुंगी पेंडुलम देखना है दर्शन हो जावे चला मित्रांनो चला आता बस झालं आणि लुंगी उचलली आहे सगळ्यांनी ते पण तेव्हा त्यांनी खोचली नऊवारी सगळा फोटो नाही आला ना तर ब्लॉग मध्ये बघता येणार नाही वापस है क्या हाँ नील वापस हाँ वापस है तो है आई 12 प्रो एवर ओ टाइट हो पहिले स्टेपला मॅगीच्या मध्ये जा मॅगीच्या मध्ये अरे घ्या लवकर चला चला फोटो काढा मस्त फोटो अरे आमच्या चलो क्या हुआ डॉक्टर प्रसाद हो गेला वांचोत अरे एका घरात राहता तुम्ही काय तिला काय मागे काय पुष्कळ